जगत सर्वात कठिन टणक खड़क कुठला तर बेसॉल्ट। या बेसॉल्ट खड़कात अशा प्रकारच्या कलाकृती निर्माण करण्यासाठी कोणती अवजारे असतील त्या काळी? आजपासून बरोबर 1400 वर्षापूर्वीच्या कलाकृती आहेत या। दिसणाऱ्या अप्रतिम कलाकृती या फक्त हातोडा आणि चिनी याच्यातून निर्माण केलेल्या आहेत आणि हे 32 मीटरचं खोदकाम एका संपूर्ण खडकात केलेलं आहे। कडक टणक अशा बेसॉल्ट दगडाचाच का उपयोग केला त्या लोकांनी या अप्रतिम कलाकृती बनवण्यासाठी? त्यांच्याकडे बाकी काही मटेरियल नव्हतं का? नाही, त्यांनी विचार केला की पूर्वजांपासून आलेली कला ही टिकली पाहिजे आणि हे आमच्या नंतरच्या पिढीलाही कित्येक नंतरच्या पिढीलाही दिसलं पाहिजे म्हणून त्यांनी हे अवघड काम केलं। याचं प्रवेशद्वार हे अशा अप्रतिम सर्वात कठीण आणि टणक खडकात अप्रतिमरित्या तयार केलेलं आहे।